नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सौर ऊर्जा ही नैसर्गिक ऊर्जा आपल्या सर्वांना माहिती आहे. ही आपल्याला अविरत एनर्जी काय आहे मिळत असते. आपल्या सर्वांना माहिती आहे सूर्यापासून मिळणारी एनर्जी, त्याला आपण काय म्हणतो, सौर ऊर्जा किंवा सोलार एनर्जी. मग या सोलार एनर्जीचं विद्युत एनर्जीमध्ये म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये रूपांतर करण्यासाठी जे सोलार पॅनल बसवले जातात त्या सोलार पॅनलचं वर्किंग कसं असतं, कशाप्रकारे सोलार एनर्जीचं इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये रूपांतर होतं, हे सोलार पॅनल कसे काम करतात, याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्याबद्दल जे विद्यार्थी नवीन असतील सर्व त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यासोबत तुम्ही ही माहिती इतर विद्यार्थ्यांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचे व व्हिडिओला लाईक करायचे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सोलार एनर्जी म्हणजेच सौर ऊर्जा, ह्या सौर ऊर्जेपासून विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला आवश्यक असणारा जो महत्त्वाचा घटक आहे तो घटक म्हणजे सोलार पॅनल. मग आता हे सोलार पॅनल जे आहे याचं काम कसं असतं, तर बघा, हे जे सोलार पॅनल आहे हे आपल्याला माहिती आहे एक आयताकृती काय आहे, एक प्लेट आहे, आणि या आयताकृती प्लेटवरती छोटे 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 काय असतात, तर सोलार सेल बसवलेले असतात. काय असतात, सोलार सेल बसवलेले असतात. आता हे सोलार सेल जे आहेत हे कशाचे बसवले असतात, तर हे असतात सिलिकॉन या सेमीकंडक्टरचे. कशाचे, सिलिकॉन या सेमीकंडक्टरचे. हा सेमीकंडक्टर वापरला जातो या सोलार सेलमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे सूर्यापासून जी एनर्जी मिळते ती असते सोलार एनर्जी. मग या सोलार एनर्जीचं विद्युत एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिक करंटमध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला आवश्यक असणारा जो घटक आहे तो घटक म्हणजेच सोलार पॅनल. आता मग हे सोलार पॅनल बसवल्यानंतर आपण काय करतो, ज्यावेळेस सूर्याची किरणं या सोलार पॅनलवर पडतात मग या सोलार पॅनलच्या पाठीमागच्या बाजूला आपण काय केलं असतो, एक चार्ज कंट्रोलर बसवलेला असतो. मग तो चार्ज कंट्रोल काय करतो, या सोलार एनर्जीचं विद्युत एनर्जीमध्ये रूपांतर करून तो कंट्रोल करतो. जो चार्ज आपण कंट्रोल करतो तो चार्ज आपण कंट्रोल करतो बॅटरीमध्ये. तो बॅटरीमध्ये स्टोअर करून ठेवला चार्ज जो असतो तो कोणता असतो आपला, त्याला म्हणतो आपण डी सी करंट, डायरेक्ट करंट. जर तुम्हाला डी सी करंट डायरेक्ट बॅटरीमधनं वापरायचा आहे तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला आपल्या घरामध्ये असणारे वेगवेगळे उपकरणं, फॅन असेल, बल्ब असतील, हे जर तुम्हाला ऑपरेट करायचे असतील तर आपण काय करतो, या बॅटरीमध्ये असणाऱ्या डी सी चार्जला इन्व्हर्टर जोडतो आणि या इन्व्हर्टरमधनं आपण काय करतो, त्याचं कन्व्हर्जन आपण ए सीमध्ये करतो. म्हणजेच डी सी करंटचं ए सी करंटमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण इन्व्हर्टर वापरतो. तर अशी ही सिस्टीम काय होते, आपली कंटिन्युअसली काम करत असते. तर आता हे जे सोलार पॅनल आहे ह्या सोलार पॅनलमध्ये ॲक्च्युअल कशाप्रकारे वर्किंग होतं ते आपण बघूयात. तर बघा, जो काही सोलार पॅनल आहे तो एक आयताकृती आपला सीट आहे आणि त्या सीटमध्ये आपण आता बघितलं वरच्या बाजूला काय असतात, ग्लास बसवलेला आहे ज्याच्यावरती काय होतात आपल्या सूर्यापासून येणारे काय आहेत आपले सूर्यकिरण त्याच्यावरती पडले जातात. त्याच्यामध्येच मग एन टाईप सेमीकंडक्टर आणि पी टाईप सेमीकंडक्टर हे एका जंक्शनमार्फत काय केले जातात, जोडले जातात. आणि या पी टाईप आणि एन टाईप सेमीकंडक्टरमधनंच चार्ज तयार होतो आणि तो चार्ज आपण काय करतो, स्टोअर करून ठेवतो. आता तो चार्जचा प्रवाह कसा होतो, त्याच्यामध्ये काय होतं ते आपण बघणार आहोत. तर बघा, सोलार पॅनलवरती ज्यावेळेस सूर्यकिरण पडतात त्यावेळेस ज्या सोलार सेल आहेत त्या सोलार सेल काय करतात, ज्यामधले फोटॉन काय करतात, ॲब्झॉर्ब करून घेतात. मग एकदा का सोलार सेल, त्यालाच आपण काय म्हणतो, फोटोव्होल्टाईक सेल. तर या काय करतात, त्याच्यामधले फोटॉन्स ते काय करतात, ॲब्झॉर्ब करून घेतात. आणि एकदा का फोटॉन त्या सोलार सेलवरती पडल्यानंतर ते काय होतात, चार्ज होतात. मग एकदा का पॅनलमध्ये सिलिकॉनमध्ये असणारे इलेक्ट्रॉन एकदा चार्ज झाले मग त्या इलेक्ट्रॉनचे काय होते, त्याची मूव्हमेंट व्हायला सुरुवात होते. मग ती मूव्हमेंट कशा पद्धतीनं होते ते बघा. तर बघा, सूर्याची किरणे सेमीकंडक्टर पडल्यानंतर त्याच्यामधनं काय होतं बघा, तर जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होतात, फ्रीली मूव्हमेंट होतात. आणि मग पी टाईपमध्ये काय होतं, तर वेगवेगळे काय होतात, होल्स तयार होतात. आणि ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स फ्रीली मूव्हमेंट होतात त्यावरती निगेटिव्ह चार्ज येत असतो आणि होल्समध्ये असतो पॉझिटिव्ह चार्ज. तर त्याचा निगेटिव्हकडनं पॉझिटिव्हकडे काय होतं, आता प्रवाह सुरू होतो. आणि हा जो प्रवाह आहे या प्रवाहाला आपण एक कंट्रोल करतो, तोच म्हणजे आपला काय असतो, करंट असतो. तर बघा,
ज्यावेळेस इलेक्ट्रॉनचा प्रवाह होतो त्या इलेक्ट्रॉनच्या प्रवाहामध्ये आपण काय करतो, चार्ज कंट्रोलर बसवतो. आणि एकदा का चार्ज कंट्रोलर बसवला तर मग आपण काय करतो, त्याच्यामधनं तो चार्ज आपण बॅटरीमध्ये स्टोअर करून घेतो. आणि तो स्टोअर केलेल्या बॅटरीमधला चार्ज आपण आपल्याला आवश्यकतेनुसार आपण बॅटरीमधनं वापरतो. किंवा मग तुम्हाला जर त्याचं एसीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही त्याला काय करता, इन्व्हर्टर जोडता. अशा प्रकारे सौर ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होतं, सोलार एनर्जी कन्व्हर्टेड इंटू इलेक्ट्रिक एनर्जी. तर बघा, अशा प्रकारे ही पूर्ण सोलार पॅनलची अरेंजमेंट केली जाते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, याच्यामध्ये सिलिकॉन नावाचं जे सेमीकंडक्टर वापरलं जातं त्या सेमीकंडक्टरच्या मार्फत इलेक्ट्रॉनचा प्रवाह केला जातो. व इलेक्ट्रॉनचा प्रवाह केल्यानंतर त्याच्यामध्ये असणारा चार्ज आपण स्टोअर करून घेतो. आणि तो चार्ज म्हणजे काय असतो, आपला करंट असतो, इलेक्ट्रिसिटी असते. आता महत्त्वाची गोष्टमध्ये, ज्यावेळेस तुम्हाला सोलार पॅनल बसवायचं आहे त्यावेळेस तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक आहे की आपण त्याचा यूज कुठे करणार आहात. जर तुम्ही तुमचा यूज होममध्ये करणार असाल तर तुम्हाला किती कॅपॅसिटीचा सोलार पॅनल बसवणं आवश्यक आहे. जर तुम्ही त्याचा इंडस्ट्रियल पर्पजसाठी वापर करणार आहात तुम्हाला किती कॅपॅसिटीचा सोलार पॅनल बसवणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला सोलार पॅनलची जी कॅपॅसिटी आहे ती कशामध्ये मोजतो हे पण माहीत असणं आवश्यक आहे. तर बघा, ज्यावेळेस सोलार पॅनल तुम्हाला बसवायचं आहे तुमच्या यूजनुसार तुम्ही किलो वॅट या युनिटमध्ये तुमची कॅपॅसिटी मोजत आहात. व तुम्हाला यूज कुठे करायचा आहे त्याप्रमाणे तुम्हाला 1 किलोवॅट, 2 किलोवॅट, 5 किलोवॅट पॉवर असणारे सोलार पॅनल उपलब्ध आहेत. आता आपल्या सर्वांना माहिती आहे सोलार एनर्जी ही जी आहे ही काय, आपले नैसर्गिक ऊर्जा स्रोत आहे व या ऊर्जेपासून आपल्याला कोणत्या प्रकारची हानी नाही आहे. त्यामुळे सरकार काय करत आहे, सध्या सोलार सिस्टीम बसवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची काय सबसिडी देत आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये चार्जेस जास्ती भरण्याची गरज नाही, सरकार तुम्हाला ते करण्यासाठी तुम्हाला पैसे देत आहे. तर हे वेगवेगळ्या शेतीमध्ये मोटर पंप चालवण्यासाठी, आपल्या घरामधील लाईट तयार करण्यासाठी आपण सोलार पॅनलचा वापर करू शकतो. याचे फायदे किती आहेत बघा, तर बघा, नैसर्गिक स्रोतापासून आपण विद्युत ऊर्जा तयार करतो आहे त्यामुळे ही पॉल्युशन फ्री आहे, म्हणजे प्रदूषणमुक्त आहे. त्यानंतर तुम्हाला ही अविरत मिळणारी ऊर्जा स्रोत आहे. त्यासोबतच तुमच्या घरामध्ये येणारे जे लाईटचं बिल आहे ते बिल तुम्हाला तुम्ही तुमचं वाचवू शकता. तर हे झाले त्याचे फायदे. याच्यामध्ये जर तुमचे तोटे किंवा याचं नुकसान काय असेल तर बघा, ज्यावेळेस तुम्हाला हे इन्स्टॉल करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला फक्त इन्स्टॉलेशन चार्जेस जे काय आहे त्याचे जास्ती आहेत. परंतु गव्हर्नमेंट तुम्हाला ह्याच्यामध्ये काय सबसिडी देत आहे त्यामुळे तुम्हाला ते चार्जेस पण आता काय झाले आहेत, कमी झालेले आहेत. दुसरा एक याचा तोटा जर बघितला तर फक्त पावसाळ्यामध्ये रेनी सीझनमध्ये आपल्याला माहिती आहे सर्वत्र ढगाळ वातावरण असतं, त्यावेळेस तुम्हाला आवश्यक असणारी जी ऊर्जा आहे ती तेवढ्या प्रमाणामध्ये तयार होत नाही किंवा ती मिळत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोलार एनर्जीचं विद्युत एनर्जीमध्ये कशाप्रकारे रूपांतर होतं त्यासाठी आवश्यक असणारा सोलार पॅनल याच्याबद्दलची माहिती बघितली. तुम्हालाही आपली माहिती आवडत असल्यास नक्की आपल्या एक्झाम गुरु चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायचे जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळून जाईल. त्यासोबत तुम्ही ही माहिती तुमच्या इतर ग्रुपवरती जास्त शेअर करायचे व त्याचा व्हिडिओला लाईक करायचे. धन्यवाद.